मित्रांनो नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. पगारात होणार तब्बल 9,000 वाढ. कशी काय होणार त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दरवर्षी दुप्पट वाढतो, पण ही वाढ किती होणार हे महागाईच्या क्रमांकावर अवलंबून आहे. जगातील अनेक देश सध्या महागाईशी झुंजत आहे. भारतातही महागाईचा क्रम वेगाने वर सरकताना दिसत आहे. देशातल्या सेंट्रल बँकेने म्हणजे RBI ने ही महागाई नियंत्रणात नसल्याची भीती व्यक्त केली आहे. आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की RBI आपले आर्थिक धोरण नोव्हेंबरमध्ये वेळेपूर्वीच करणार आहे. तर ही वाढती महागाई देशासाठी चांगली नाही, पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणार जाणारा भत्ता महागाईच्या प्रमाणात वाढणार की हे नक्की. बरं, महागाई सोडली तर कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता येत्या काळात पगार वाढ घेऊन येत आहे हे कसं समजून घेऊया. पुढील वर्षी 100% भेट मिळेल. पहा मित्रांनो, अलीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ झाली आहे. ही वाढ 2022 पासून लागू झाली आहे. आता पुढील महागाई भत्ता जानेवारी 2023 पासून लागू होईल आणि तो देखील 4% वाढेल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते ज्या प्रकारे महागाईची स्थिती आहे त्यावरून येत्या काही दिवसात महागाई भत्त्यातही 4% वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या देशात महागाई जगाच्या तुलनेत खूपच कमी आहे, परंतु जानेवारी 2023 पर्यंत चित्र वेगळे असू शकते आणि अशा परिस्थितीत 4% महागाई भत्ता वाढू शकतो आणि तो 42% पोहोचू शकतो. 50% महागाई भत्ता मिळताच मूळ वेतन वाढेल. महागाई भत्त्याचा नियम आहे, सरकारने 2016 जेव्हा 7वा वेतन आयोग लागू केला तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणला होता. नियमानुसार महागाई भत्ता 50% पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि 50%नुसार कर्मचाऱ्यांना भत्त्याच्या स्वरूपात मिळणारा पैसा मूळ पगारात म्हणजे किमान जोडला जाईल. पगार समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 18,000 रुपये असेल तर त्याला 9,000 रुपयाच्या 50% DA मिळेल. परंतु जर 50% DA असेल तर तो मूळ पगारात जोडल्यास महागाई भत्ता पुन्हा शून्यावर येईल. महागाई भत्ता कधी शून्य केला जातो ते लक्षात घ्या मित्रांनो. नवीन वेतन श्रेणी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा DA मूळ वेतनात जोडला जातो. कर्मचाऱ्यांना मूळ पगारात 100% DA घालायला हवं असे नियम असेल तरी तसं होत नसल्याने जानकारांचे म्हणणे आहे आर्थिक स्थिती आड येते. मात्र 2000 साली करण्यात आले, त्यापूर्वी 2006 साली 6वी वेतन श्रेणी आली. त्यावेळी 5व्या वेतन श्रेणी डिसेंबर पर्यंत 187% भत्ता मिळत होता. संपूर्ण DA मूळ वेतनात विलीन करण्यात आला, त्यामुळे 6व्या वेतन श्रेणीचे गुणांकन 187 होते. मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार झाला, मात्र ते पोहोचवण्यासाठी 3 वर्ष लागली. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.